नमस्कार, आपल्यासोबत आहेत ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे आणि त्यांचे काही पक्षाचे पदाधिकारी. आपण थेट फेसबुक लाईव्हवरती त्यांच्याशी संवाद साधतो आहे. त्यांच्याशी संवाद साधताना ओबीसीला नेमकं काय हवं आहे आणि ओबीसी समोर नेमक्या अडचणी काय आहेत आणि त्यांची नेमकी भूमिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये काय राहणार आहे, याचबरोबर संविधाना संदर्भातही काही प्रश्न आपण त्यांना थेट विचारणार आहोत. तर संजय कोकरे यांनाच आपण पहिला प्रश्न विचारतो आहे की सध्या आर्थिक निकषांवरती आरक्षण द्यावे असं म्हटलं जात आहे, त्यात काही जण तर संविधान बदलण्याची भाषाही वापरू लागले आहेत. तर याबद्दल ओबीसी म्हणून, म्हणजे ओबीसीच्या पार्टीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय आहे? बघा, आपल्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आर्थिक निकषावरती, किंवा पवारसाहेब यांनी सांगितलं आर्थिक निकषावर, किंवा अनेक जे नेते आहेत राजकीय नेते ते नेहमी सदैव आर्थिक निकषावरची भाषा बोलत आहेत. आपण एक लक्षात घ्या, ज्यावेळी ह्या देशामध्ये मंडळ आयोग लागू झाला त्यावेळी 1990 साली नरसिंहराव सरकारने आर्थिक निकषावर आरक्षण दिलं होतं की उच्चवर्णीयांचा आगड डोम जो उसळला होता तो शमवण्यासाठी 10%. परंतु जेव्हा मंडळ 92 साली कोर्टाने त्याची अंमलबजावणी केली त्यावेळी कोर्टाने काय सांगितलं की आर्थिक निकष हे घटना बाह्य आहे आणि आर्थिक निकषावरती जे आरक्षण होतं ते रद्द केलं. आर्थिक निकषावर आरक्षण कोणाला द्यायचं? एक पहिली गोष्ट, आर्थिक निकषावरती आरक्षण घटनेमध्येच त्यांना आरक्षण नाहीये घटनेमध्ये. आणि आर्थिक निकषावर द्यायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला द्यावं लागेल, प्रत्येक व्यक्तीला. म्हणजे आणि हे आरक्षण हे आरक्षणचं तत्व वेगळं आहे. आरक्षण एखाद्या वर्गाला दिलं जातं, व्यक्तीला दिलं जात नाहीये. म्हणून दोन तत्व अलग अलग आहे. आरक्षण हे वर्गाला दिलं जातं आणि आर्थिक निरक्षण, उद्या विजय मल्ल्या बोलेल की आम्हाला आरक्षण द्या, उद्या ह्या देशामध्ये 130 कोटी जनता आहे, आपण जर 130 कोटी जनता आहे त्यातले जर 5 कोटी इन्कम टॅक्स भरतात तर 125 कोटी रांग लागेल की सर्व बोलतील आम्हाला आरक्षण द्या. मग त्यामध्ये ओबीसी एनटी विजेंटी एसटी एससी कुठे राहणार? हे कुठेच राहू शकत नाही. आणि खरा वर्ग श्रीमंत वर्ग तोच फक्त पैशाच्या लेव्हलवरती गरीब दाखवून आरक्षण घेईल. म्हणून आर्थिक आरक्षण देता येत नाही. आणि अर्थ आरक्षण दिलं असेल तर समतेचा भ्रम होईल, द्रोह होईल. कारण ज्या एसटी ज्या ओबीसी एनटी शेड्यूल कास्ट सर्वांना आरक्षण आहे त्यांच्यामध्ये पण गरीब आहे की त्यांना परत आरक्षण द्यावे लागेल. म्हणून आर्थिक आरक्षण देता येत नाही. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, आम्ही का विरोध करतोय किंवा घटनेमध्ये आरक्षणचं तत्व आणि आर्थिक आरक्षणचं तत्व हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समान नागरिक कायदा हे पण वेगळं आहे. इथे लोक जात नाहीये. बाबासाहेब घटनाकारांनी बाबासाहेबांनी आरक्षणचं तत्व वेगळं केलं आणि आर्थिकांचं आरक्षण वेगळं ठेवलंय. आर्थिकाचं आरक्षण दिलं ना बाबासाहेबांनी. घटनेमध्ये 38 कलम आहे, घटनेमध्ये 39 कलम आहे, घटनेमध्ये 41 कलम आहे. ह्या कलमांतर्गत घटनाकारांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी, गरीब मुलांसाठी रोजगार असेल, शिक्षण असेल, त्यांचं वातावरण निर्मिती असेल, ह्यासाठी घटनाकारांनी आर्थिक आरक्षण दिलेलं आहे. प्लस दुसरी घटने घटनाकारांनी कलम 46 अंतर्गत आर्थिक तरतूद, म्हणजे केंद्राने आणि राज्यांनी आर्थिक तरतूद करावी ह्यासाठी दिलंय. आपण जर बघितलं बीपीएल कार्ड असेल, अनेक योजना असेल, परंतु घटनाकारांचं महत्व वाढू नये आणि संविधानाला कुठेतरी उद्ध्वस्त होण्यासाठी आरक्षण म्हणजे गरिबी हटावा नारा आहे. ही धोरणं ही प्रस्थापित राज्य प्रस्थापित समाज करत आहे आणि काय दाखवतं, आमचा समाज गरीब आला आहे म्हणून आम्ही आरक्षण दिलंय. पण तू एक लक्षात ठेवा, कुठलाही गरीब म्हणून आरक्षण दिलं नाही, तो त्या जातीत राहिला, त्या जातीत जन्मला म्हणून तो गरीब आहे. आणि सर्वांना आरक्षण दिलं नाही आहे. आरक्षण काय, सर्वांचा अधिकार नाही, हक्क नाही आहे. अधिकार असतो तर प्रत्येकाला ओबीसीला आरक्षण मिळालं असतं. आरक्षण म्हणजे किमान प्रतिनिधित्व आहे या देशामध्ये. तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये शासकीय निर्णय प्रक्रियामध्ये तुम्हाला संधी आहे. आणि बाबासाहेबांनी कुठली लावल्या निकष, ज्या मागासवर्गीय लोकांना संधी निर्माण करून पुढारलेल्या वर्गांबरोबर आणणं, ही लोकशाहीवादी तत्व हे आरक्षणमध्ये दिलं आहे. बाबासाहेबांनी गरिबी हटवण्यासाठी आरक्षण दिलं नाही आहे, तर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, ह्या देशातील समता बंधुता स्वतंत्र प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण दिलं आहे. गरिबी हटवण्यासाठी आरक्षण दिलं नाही आहे. आणि म्हणून आरक्षणाचं तत्व आणि आरक्षण जे बोलतात की आरक्षणासाठी आर्थिक निकष लावले पाहिजे, कोण म्हणतं आरक्षणाला निकष लावला नाही आहे? जर मंडळ आयोगाने बघितलं असेल ज्या 12 ज्या कसोट्या लावल्यात
ज्या कसोट्या त्या 3 कसोट्या हे आर्थिक निकषावर आहेत. मग तुमचे उत्पादन किती आहे, तुमच्या जमिनी किती आहे, निकष लावण्यात ना ओबीसीसाठी मंडळ आयोगासाठी निकष लावलेले आहेत. परंतु गरिबी हटावा हा नारा आरक्षणासाठी नाही आहे हा, आणि आर्थिक निकषासाठी नाही. आर्थिक निकषासाठी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासाठी भरपूर केलंय. तिथे या लोकांनी जायला हे लोक जात नाही, हेच आमची मोठी खेद आहे. मग मराठा आरक्षणाबाबत तुमची नेमकी भूमिका काय? आम्ही मराठा ओबीसी करण्याला विरोध करतोच आहे ना, कारण एक लक्ष घ्या, आम्ही मराठा ओबीसी करण्याला काय विरोध करतोय? आम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. आम्ही विरोध कोणी करायला गेलाय? मराठा ओबीसी करण्याला, कारण मराठा आरक्षण मागतच नाहीये. कारण मराठा कुठे केस कुठे गेली आहे? राज्य मागासवर्गीय आयोगाकडे. आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचा अधिकार काय आहे? काय त्यांना आरक्षण वाढवण्याचा अधिकार नाही आहे. कुठल्याही जाती जमातीला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांना आरक्षण वाढवण्याचा अधिकार नाही आहे. आणि ओबीसीचा अधिकार त्यांना जर मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट केलं तर त्यांना 27% आरक्षण द्यावं लागेल. आणि म्हणून मराठ्यांच्या ओबीसी कारणाला ओबीसी एंटी पार्टी ऑफ इंडिया विरोध करत आहे. दुसरी गोष्ट, हे राज्यकर्ते बोलतात आर्थिक निकषकरण, आर्थिक निकषकरण. काय राज्यकर्त्यांना आरक्षण आर्थिक निकष लावत इलेक्शनला, निवडणुकीला काय नाही? काय गरिबांनाच लावतात? काय करोडो लोक आमदार खासदार होतात तिथे काय आर्थिक निकष लावत? ही फक्त चालबाजी आहे. या मराठा समाजाच्या लोकांना हे ओबीसीच्या ताटातला अधिकार हक्क चिरून घ्यायचा आहे. आणि आपली राजकीय सत्ता कशी अबाधित राहील, आपली राजकीय सत्ता कशी अबाधित राहील पिढ्यान पिढ्या, ह्यासाठी ते आरक्षण न मागता स्वतःचा ओबीसी करून घेत आहे. आणि म्हणून आम्ही विरोध करत आहोत. मग याच्यासाठी ओबीसीची जनजागृती मोहीम सुरू आहे का सध्या? आम्ही गेली 3 वर्ष जातीय जनगणनेच्या माध्यमातून. मग आमचे युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊसाहेब आव्हाड असतील, मोहनराव कटारे असतील, महिला कार्यकारी अध्यक्ष माधुताई पारवाले असतील, ओबीसी फाउंडेशनचे अध्यक्ष काकासाहेब बुराडे असतील, दुसरा कार्याध्यक्ष आमच्या विद्याताई अभिमाने असतील, असे अनेक कार्यकर्ते ह्या ओबीसी समाजासाठी अस्तित्वासाठी त्यांच्या एकीसाठी एकीसाठी एकत्र संघर्ष करीत आहेत. एक जनजागृती कुठली करत आम्ही आहोत तर ह्या देशामध्ये जातीने जनगणना झाली पाहिजे, ह्यासाठी हे संपूर्ण कार्यकर्ते, मग ओबीसी एंटी पार्टी ऑफ इंडिया असेल, ओबीसी फाउंडेशन असेल, ओबीसी ब्रिगेड असेल, ओबीसी युवा आघाडी असेल, अशा अनेक महिला आघाडी असतील, अशा सर्व संघटना जनजागृती गेल्या 3 वर्षापासून करत आहेत. पण एक सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर बाबासाहेबांनी स्वतः ओबीसी ही जातीनिय गणना करावी अशी मागणी केलेली होती आणि त्यावेळेच्या सरकारने ती मागणी मान्य केली नव्हती. त्यावेळी बाबासाहेबांनी स्वतः कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता ओबीसीसाठी. मग त्याच ओबीसीसाठी जर बाबासाहेबांनी जर राजीनामा दिला होता आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिल्यावरती आज दिलेला संविधान जाळण्याचा प्रकार होतोय, त्यावेळी ओबीसी का विरोध करत नाही? या मागचं नेमकं कारण काय? एक लक्षात घ्या, नुसतं त्यांना विरोध करणं म्हणजे बाबासाहेब प्रति आदर दाखवणं असा गोष्ट नाही. आमच्यामध्ये आम्ही बाबासाहेबांचं संविधान घराघरात नेतोय, संविधानाला अभिप्रेत असलेला समाज आम्ही निर्माती करतोय. म्हणजे एखाद्याने तिथे क्रिया केली म्हणून ओबीसीने लगेच आम्ही त्यांची क्रिया करावी. आम्ही आमचा उद्देश काय, जनजागृती सुरुवातीलाच बोललो, आमचा उद्देश संविधानाला अभिप्रेत असणारी समाज निर्मिती करणं. आणि त्यासाठी समाज जनजागृती आम्ही करत आहोत. त्यांनी ते करत आहेत ते आम्हाला माहिती आहे. कारण बघा, आम्ही जरी विरोध केला आम्ही तरी लोक बाहेर पडत नाही लोक. म्हणून आम्ही काय केलंय, संविधान प्रति, संविधान काय, संविधान लोकांना माहितीच नाही, तो विरोध तर दूरच राहिला. तुम्ही नुसतं जाळून फायदा नाही किंवा तुम्ही विरोध करून फायदा नाही. संविधान काय आहे माहिती नाही. संविधानसाठी बाबासाहेबांनी समस्त मानवजातीलाच नाही तर प्राणी मात्रापासून समस्त भारतीयांना न्याय दिलाय. तो आम्ही लोकांपर्यंत, ओबीसी समाजापर्यंत, भटक्या विमुक्त समाजापर्यंत आमची संघटना पोहोचवते. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का ओबीसी समाज हा संविधान प्रति उदासीन आहे? एक लक्षात घ्या, आम्हाला संविधानाचं संविधान प्रति उदास या गोष्टीमध्ये मी थोड तत्वता मान्यता देतो. परंतु ही जागृती करण्याचं काम आमच्यासारख्या ओबीसी समाजातल्या जाणकार लोकांचं आहे. आणि हे जाणकार लोक आता संविधान जे उदासीन आहे, कारण माहितीच नाहीत ना, माहितीच नाही आम्हाला. असं पसरवलं जातं की संविधान नेमकं फक्त आरक्षणासाठी असंच फक्त म्हटलं जातं आणि असंच समोर ठेवलं जातं, त्याच्यामुळे आरक्षणाला मग विरोध होतो. नाही नाही, ते आता संविधान आहे बघा, हे प्रस्थापित राजकीय पक्ष, मग तो बीजेपी असो काँग्रेस असो, प्रत्येक राजकीय पक्ष संविधानाला उद्ध्वस्त करण्याचं कटकारस्थान चालू आहे. आणि त्याला आम्हाला विरोध आहे. कारण संविधान असेल तर देशातला शोषित वंचित पीडित समाज मान सन्मानाने जगेल. तो ह्या संविधानानेच ह्या देशामध्ये तो अभिमानाने स्वाभिमानाने जगेल.
मग येत्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये, सध्या आता 2019 जे वर्ष आहे ते निवडणुकीचं वर्ष आहे, तर ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुमची पार्टी उतरणार आहेत का? बघा, आम्ही लोकसभेमध्ये काही उमेदवारांची नावं आम्ही डिक्लेअर केली आहे. स्वतः मी नागपूर लोकसभा मतदारसंघातून स्वतः मी इच्छुक उमेदवार आमच्या संघटनेच्या माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट राहिले की अनेक पक्ष, मग शिवसेना असेल, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ह्या सर्व पक्ष, इव्हन तिसरी आघाडी प्रकाश आंबेडकर असतील, ह्या सर्व पक्षाच्या लोकांनी आम्हाला चर्चेला बोलवलं. आणि आम्ही तुम्हाला सांगतो, ओबीसी म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाबरोबर आम्ही चर्चा करतोय. आमचे अजेंडा काय आहे, आमचं काय आहे, उद्देश काय आहे, हा प्रत्येक राजकीय पक्षांबरोबर आम्ही चाललो आहे. पण आम्ही संविधान निर्मितीची अभिप्रेत असलेल्या समाज निर्मितीवर जो भर देईल त्याच्याबरोबर ह्या देशातला, ह्या महाराष्ट्रातला, भटक्या समाजातला, विमुक्त समाज, त्याच्यावर आम्ही आघाडी करू. आता आम्ही सध्या बीआरएसपीचे माने सर आहेत आमच्या बरोबर, गजानन शिरसाळ आहेत, आवामी विकास पार्टीचे माजी पोलीस आयुक्त शमशेर खान पठाण आहेत, वेलफेअर पार्टी आहे, संजय, मी संजय कोपडे ओबीसी एन डी पार्टी आहे. आम्ही 4-5 लोक सध्या आम्ही एकत्र आहोत आणि चालू आहे आमचं. जातीनिह गणना ओबीसीची व्हावी अशी तुमची मागणी आहे. कित्येक जाती ह्या ओबीसीमध्ये समाविष्ट पण झालेल्या नाहीत, त्या संदर्भात राज्य सरकारकडे पण तुम्ही पाठपुरावा केलेला होता, तो कुठपर्यंत आलेला आहे? बघा, हे राज्य सरकारचे आता अखत्यारीत नाही, केंद्राकडे अधिकार आहे. केंद्राने जेव्हा आम्ही जेव्हा मागणी केली होती त्यावेळी आम्हाला एक उत्तर आलं होतं की आम्ही जनगणना केली, सरकारने काय चालबाजी केली तुम्हाला सांगतो बघा. जनगणना केली 2011 त्यासाठी 20,000 crore पण पास केले होते. पण जनगणना करण्याचं एक आयोग असतो, सेन्सेक्स म्हणजे जनगणना आयोग, त्याच्या मार्फत केली नाही. काय कोणी केली तर ग्राम विकास मंत्री केंद्राचं आणि शहर विकास मंत्री रुरल मिनिस्टर ह्या मार्फत त्यांनी केलं. कारण त्यांना अधिकारच नाही की तुम्हाला नुसती जनगणना करून चालणार नाही. जनगणनेचा अर्थ काय आहे तर जनगणनेचा नुसतं डोकं मोजण्या अर्थ नाही ओबीसीची किंवा एनटीची. तर जनगणना म्हणजे ह्या समाजाची निश्चित लोकसंख्या, मग ह्या समाजामध्ये किती अशिक्षित आहेत, किती शिक्षित आहेत, किती बेरोजगार आहेत, किती रोजगार आहेत, त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळतात की नाही, किंवा त्यांचं मानव विकास निदर्शन काय आहे, त्यांची दारिद्र्याची स्थिती काय आहे, दारिद्र्यरेषेखाली किती लोक आहेत, ही सर्व डाटा जमा होतो. आणि ह्या देशातला जे उत्पादन असतं, जे उत्पन्न असतं, ते उत्पादनाचा हिस्सा, म्हणजे तुम्हाला बघितलं असेल गेल्या टायमाला जेटली साहेबांनी केंद्राने 1,020 crore दिले आम्हाला, पण लोकसंख्येप्रमाणे 52% 3,500,000 crore वरती आम्हाला द्यायला पाहिजे. परंतु आमची जनगणना नसल्या कारणाने आम्हाला आमचे अधिकार, आमचा हक्क, हा पैसा त्यांनी दिला नाहीये. आणि आमचा हा पैसा ह्या सत्ता प्रस्थापित समाज, हा प्रस्थापित समाज आणि प्रस्थापित पक्ष हा पैसा हडप करतो. आणि पैसा जातो कुठे आमचा? हा पैसा जातो मग विजय मल्ल्या पळाला, एखादा निरव मोदी पळाला, एखादी सरकारी कारखाना बंद झाला, यांना अनुदान, त्यांना कर्जमाफ, हा पैसा आमचाच पैसा. हे सरकार निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या मनमानी कारभारासाठी, ही व्यवस्थासाठी, ह्या ओबीसी समाजाला गुलाम करण्यासाठी आमचाच पैसा वापरून, आमच्या तोंडातला पैसा काढून, आमच्याच लोकांना, या भटक्या समाजाला, हा प्रस्थापित समाज गुलाम बनवण्याचा कट कारस्थान या प्रस्थापित राजकीय पक्षामार्फत हे प्रस्थापित समाज करीत आहे. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही आता ओबीसीसाठी इतके वर्ष लढा देत आहे, तर ह्याच ओबीसी समाजाला तुमच्या पार्टीतर्फे काय सांगू शकाल, म्हणजे शेवटचा संदेश काय देऊ शकाल तुम्हाला, द्या असं वाटतं तुम्हाला? बघा, संदेश आमच्या समाजामध्ये सूर्यासारखी माणसं नसतील हे मी मान्य करतो, पण छोटे छोटे आमच्यासारखे जे मिनमिनते दिवे आहेत त्यांच्या दिव्या पानावर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही सर्व आमचं घरदार विसरून किंवा घरादाराचा त्याग करून किंवा मुलाबाळाकडे लक्ष न देता आम्ही समाजसेवा करतोय, तर थोडं तरी आमच्या समाजाची जाणीव समाजाच्या लोकांनी, आम्ही काय बोलतोय, काय करतोय, नाही तर काय झालंय, आमचे लोक कोणाचं ऐकतात, कोण आहे संजय कोकरे, अरे तो धनगर आहे, तो का आमच्या खालच्या जातीचा आहे, मग कोणाचा ऐकतोय आम्ही, उच्च जातीचा एखादा बोलला की आम्ही मात्र त्याचं ऐकतो. आणि हेच कुठेतरी आमच्या लोकांचं आमचं ऐकावं, आम्ही काय बोलतोय, आम्ही काय करतोय, आम्हाला समजून घ्यावं, आम्हाला समजून घ्यावं. तुमच्या विचारावरती तुम्ही गावी बोलतो आम्ही मान्य करू नका, आम्ही काय बोलतो, आम्ही संविधानाबद्दल बोलतोय, तुम्ही त्याचा अभ्यास करा. आम्ही संविधानाचा अभ्यास, संविधान असं बोलतो नाही, तुम्ही अभ्यास करा, तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर बघा, तुमच्या नजरेने बघा, दुसऱ्याच्या नजरेने बघू नका, तुमच्या नजरेने बघा, अभ्यासा आणि मग संविधानाला, संविधानाच्या अभिप्रेत असलेला समाज निर्मिती करा. हेच आमच्या जनतेला सांगणार आहे, कारण आमचे लोक जास्त अनेक लोकांच्या नादाला लागले आहेत. म्हणून आम्ही ओबीसी, तुम्हाला सांगतो ओबीसीचं खच्चीकरण करण्याचं कारस्थानच ते आहे, कारण आम्ही ओबीसी कधीच नसतो, आम्ही ओबीसी कधी असतो,
आणि कधी ओबीसी नसतो. आम्ही आता मी धनगर आहे, माळी आहे, कोळी आहे, सोनार आहे, हे प्रत्येक वेळी प्रत्येक जातीत असतात. ओबीसी कधी होतो, ज्यावेळी त्याला गरज लागते मुलासाठी, शिक्षणासाठी, ज्यावेळी त्याला नोकरीसाठी, तेव्हा तो बेबीच्या देठापासून रक्त ओके पण ओरडतो, अहो साहेब मी ओबीसी आहे, मी ओबीसी आहे, ओबीसी आहे. मग आणि ज्यावेळी ओबीसी खतरेमध्ये असतो त्यावेळी मात्र तो कधीच येत नाही. मग ओबीसी कधी बाहेर येतो, कधी लाटाकडी घेतो, जेव्हा एखादा सांगतो, जेव्हा एखादा वैदिक धर्माचा धर्म प्रस्थापित खतरेमध्ये असतो तेव्हा तो आरोळ ठोकतो. त्याचा धर्म खतरेमध्ये असतो आणि तो सांगतो हिंदू धर्म खतरेमध्ये, त्यावेळी मात्र आम्ही लाट्या काट्या घेऊन बाहेर येतो. पण आमचा धर्म हिंदू धर्म जेव्हा खतरे असतो, जेव्हा आमचा ओबीसी समाज खतरेमध्ये असतो, तेव्हा मात्र आम्ही येत नाही. शोकांत काय, आणि म्हणूनच आम्ही संपूर्ण जनजागृती संविधानाच्या मार्फत संविधानाला अभिप्रेत असलेल्या, कारण आम्ही काय करतो, आमचा उद्देशच असा आहे. आम्ही काय समजतो, लोकशाहीची व्याख्या की ह्या देशातील प्रत्येक व्यक्ती सक्षम बलशाली होणे, प्रत्येक व्यक्ती, मग कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही प्रांताचा असो, पण ती घटनेच्या उद्दिष्टाने अनुषंगानेच बलशाली होणे असं होय. कारण आपली घटना, आपलं संविधान आपल्या लोकशाहीचं मुख्य आणि पायाभूत प्रेरणा स्रोत आहे. म्हणून आपलं संविधानचं संरक्षण करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य नाही, हक्क आहे, हक्क आणि अधिकार आहे. आणि तो हक्क संविधानाचं संरक्षण करण्याचा अधिकार आपण बाजवलाच पाहिजे, ह्यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत. हे होते आपल्यासोबत संजय कोकरे, संस्थापक अध्यक्ष ओबीसी एनटी पार्टीचे. त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. ओबीसींना सक्षम करण्यासोबत संविधान प्रति जनजागृती मोहिमी ते हाती घेतात आहे. त्याचबरोबर ओबीसी हा शासनकर्ता झाला पाहिजे, त्यामुळे येत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.